नमस्कार मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भात आणि पुढील 3 ते 4 तासामध्ये तुम्हाला या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असेल. ज्यामध्ये बघितलं तर सिंधुदुर्ग आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी भागामध्ये राजापूर रत्नागिरीच्या या भागामध्ये तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे. त्यानंतर बघितलं तर चिपळूणचा काही भाग, या भागामध्ये गोरेगाव असेल, खोपली असेल, या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. मुंबईचा भाग, रायगडचा भाग, त्यानंतर बघितलं तर कल्याण डोंडोली असेल, वाडा असेल, इगतपुरी या भागामध्ये सुद्धा तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असेल. पारघर नाशिक असेल जिल्हा, या भागामध्ये मात्र हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता असेल. त्यानंतर बघितलं तर चिखलीमध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता असेल. त्यानंतर विदर्भामधील नागपूर, भंडारा या जिल्ह्यामध्ये, गोंदिया जिल्ह्यामध्ये कोंडली या भागामध्ये सुद्धा तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असेल. त्यानंतर गडचिरोलीच्या काही भागामध्ये तर चंद्रपूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये तुम्हाला पुढील 2 ते 3 तासामध्ये तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे. तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण हवामान अंदाज होता. अंदाज कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण हवामान अंदाज मिळवण्यासाठी.